ही निवडणूक आपल्या सगळ्यांच्या दृष्टीने अतिशय महत्वाची निवडणूक आहे, कारण या निवडणुकीमध्ये आपण देशामध्ये जे खासदार निवडून पाठवणार आहे त्याच्यातूनच देशाचा पंतप्रधान निवडला जाणार आहे. मग निर्णय आपल्याला हा करायचा आहे की आपल्या भागातून जाणारा खासदार हा शेतकऱ्यांच्या बाजूने, ग्रामीण भागाच्या बाजूने, सर्व समाजाच्या बाजूने उभं राहणारा निवडून पाठवायचा आहे का नरेंद्र मोदींच्या सारखा एकतर्फी कारभार करणारा पंतप्रधानाच्या बाजूने उभं राहणारा आढळरावांसारखा उमेदवार पाठवायचा आहे. आताच गणपतरावांनी सांगितलं की अमोल कोल्हे निवडून गेले, उद्या दिल्लीमध्ये पवार साहेब असतील, राहुल गांधी असतील, बाकीचे मित्र पक्ष असतील, मोठी महाआघाडी निर्माण करून या जातीवादी आणि जुलमी सरकारला पर्याय देण्याच्या संदर्भामध्ये भूमिका देशाच्या पातळीवर स्वीकारली गेलेली आहे. आपल्याला आयुष्यभर जे काही आपण आज आहोत, या जुन्नर तालुक्यामध्ये 6 धरणं झाली, या जुन्नर तालुक्यामधली शेती आता फुललेली आहे, शिक्षणाची व्यवस्था झालेली आहे, इंजिनिअरिंग कॉलेज असतील, MBA असतील, बाकीच्या संस्था असतील, तरुण माणसाला शिक्षण मिळायला लागलं, शेतकऱ्याला शेतीमध्ये मेहनत करून 4 पैसे मिळायला लागले, आपलं सगळ्यांचं राहणीमान सुधारलं, आणि हे सगळं जे झालं हे गेल्या 70 वर्षातल्या काँग्रेसच्या राष्ट्रवादीच्या प्रयत्नामुळे झालं. 5 वर्षापूर्वीची निवडणूक आपल्याला आठवत असेल, नरेंद्र मोदी नावाचे ग्रस्त आले, आपल्याला आजचे दिवस, आजचे दिन येतील म्हणून स्वप्न दाखवलं, 15 लाख रुपये तुमच्या खात्यात टाकतो म्हणून सांगितलं, सगळा भ्रष्टाचार नष्ट करतो म्हणून सांगितलं, शेतकऱ्याच्या मालाला 1.5 भाव देण्याची हमी दिली, अशा अनेक गोष्टी त्यांनी केल्या, पण त्याच्यातलं काही झालं नाही. नोटाबंदीमुळं शेतकरी देशोधडीला लागला, छोटा उद्योजक देशोधडीला लागला, देशाची अर्थव्यवस्था घसरली, आणि आज आपला देश एका वेगळ्या परिस्थितीमधून त्या ठिकाणी जात आहे. आणि म्हणून माझं शेतकरी वर्गाला, तरुण मित्रांना, भगिनींना, सगळ्यांना ही विनंती आहे की आपण तुम्ही आम्ही सगळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या या भूमीमधले लोक आहोत, आणि याच भूमीमध्ये छत्रपती संभाजी महाराजांची सुद्धा भूमिका ही राहिलेली आहे. आज आपण सगळ्या जाती धर्माच्या लोकांना बरोबर घेऊन फिरतो. महिलांना 30% आरक्षण देण्याचा निर्णय, महिलांना 50% आरक्षण देण्याचा निर्णय काँग्रेस राजवटीमध्येच त्या ठिकाणी घेतला गेला, म्हणून तुमच्या आमच्या घरातल्या आज अनेक भगिनी समाजाचा संसार करायला पुढे आल्या. ही जी विचारांची धारा आहे, ही विचारांची धारा पुढे घेऊन जाण्याचं काम आपल्याला करायचं. पण आज मोदी साहेब जे करतायत ते कदाचित या देशाची लोकशाही व्यवस्था मोडण्याचा, तोडण्याचा प्रयत्न करतायत, आणि म्हणूनच सगळ्यांना, CBI असू दे, सुप्रीम कोर्ट असू दे, रिझर्व्ह बँक असू दे, या सगळ्या संस्थांना मोडतोड त्या ठिकाणी करायचा प्रयत्न सुरू झालेला आहे. अरे वर्षानुवर्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना लिहिली त्या घटनेच्या माध्यमातून या देशाचा कारभार निर्वेदपणानं चालला, त्याच घटनेला सुद्धा मोडण्याचं, तोडण्याचं काम या देशामध्ये होतंय की काय, अशा प्रकारची शंका निर्माण व्हायला वाव त्या ठिकाणी झालेला आहे. असे हे सगळे देशाच्या समोरचे प्रश्न आहे. आपल्या राज्याच्या समोरचे प्रश्न आपण विधानसभेच्या निवडणुकीमध्ये चर्चा करू. आपले गावातले
किंवा मतदारसंघातल्या प्रश्नाची सुद्धा चर्चा करून त्याचं नियोजन आपण निश्चित प्रकारे केलेलं आहे आणि आपले उमेदवार जे आहेत ते शिकलेले आहेत, सवरलेले आहेत. आपल्या नारायणगावचा हा तरुण प्राथमिक शिक्षण नारायणगावला झालं, दहावीच्या परीक्षेमध्ये बोर्डामध्ये मेरिटमध्ये आले, बारावीला मेरिटमध्ये आले, MBBSला त्यांना प्रवेश मिळाला, तोही मुंबईच्या सगळ्यात चांगल्या कॉलेजमध्ये, आणि 3 वर्ष डॉक्टरकीची प्रॅक्टिस सुद्धा त्यांनी केली. आणि त्याच्यानंतर व्यवसाय करत असताना 4 पैसे मिळवता आले असते, परंतु त्याच्यापेक्षा छत्रपती शिवाजी महाराज असतील, छत्रपती संभाजी महाराज असतील, यांचा इतिहास समाजाच्या समोर आणण्याच्या संदर्भातली भूमिका डॉक्टर अमोल कोल्हेंनी घेतली. आणि गणपतराव, तुम्हाला माहिती आहे की पवारसाहेब रत्न बारकी आहेत, पवारसाहेबांना कोणी सांगायला लागत नाही, ते एक एक हिरा शोधून काढतात, आणि त्या हिऱ्याला मी नेऊन दिला का कोणी नेऊन दिला हे महत्वाचं नाही, शेवटी निवड पवारसाहेबांची हे जास्त महत्वाचं आहे. आणि आपल्या तालुक्यामध्ये यापूर्वी पवारसाहेबांच्या पुढाकारानं स्वर्गीय श्री निवृत्ती शेठ शेरकर साहेबांना या ठिकाणी लोकसभेची उमेदवारी मिळाली होती, ते निवडूनही आले होते. चांगलं काम त्यांनी केलं देशाच्या संसदेमध्ये. आता दुसऱ्यांदा डॉक्टर अमोल कोल्हेंना या ठिकाणी उमेदवारी मिळालेली आहे. मी भागाचं किंवा समाजाचं कुठलंही मानणार नाही, पण 6 च्या 6 तालुक्यामधून आज त्यांना जो पाठिंबा मिळतोय, परवा ते आंबेगावला आले, आंबेगावला आल्याच्या नंतर सगळ्या गावात उत्स्फूर्त स्वागत झालं, लांडेवाडीत सुद्धा उत्स्फूर्त स्वागत करायची तयारी होती काही लोकांची, गेलंही त्यांनी, पण या पळपुट्ट्या लोकांनी लाईट घालवायचं काम त्या ठिकाणी केलं आणि आपली शूद्र मनोवृत्ती त्या ठिकाणी दाखवायचं काम केलं. ठीक आहे, हे सगळं जरी असलं तरी अमोलजी तुम्हाला अजून बराच अभ्यास करायचा आहे. आता आम्हाला 6-6 वेळा याच लोकांनी सगळ्यांनी निवडून दिलं विधानसभेमध्ये, 30 वर्ष आता काम करतं, मंत्री म्हणून काम केलं, विधानसभेचा अध्यक्ष म्हणून काम केलं, सगळे भाऊ म्हणजे शेजारी शेजारी जसे एकमेकाला मदत करतात, तसं जुन्नर काय आंबेगाव काय कधी कुणी वेगळं मानलंच नाही. तुम्हाला तर 6 तालुक्याचा कारभार करायचा आहे, काम 6 तालुक्यात करायचं आहे, पण खरं काम तुम्हाला देशात करायचं आहे. आणि देशाच्या संसदेमध्ये आज जे प्रश्न आहेत, आपला हा जो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जो जाहीरनामा आहे, या जाहीरनाम्यामधले सगळे जेवढे मुद्दे आहेत तेवढे मुद्दे उद्याच्या काळामध्ये त्या ठिकाणी कसे पुढे आणता येतील हा प्रयत्न करायचा. मी स्थानिक प्रश्नात वेळ घालवत नाही, पण आज गणपतरावजी तुम्ही कुठे गेला होता असं आम्हाला वाटतच नाही, त्यामुळे तुम्ही परत यायचाही प्रश्न नाही. थोडा राग असेल आमच्यासारख्या, तो आता राग सोडून दिला आणि थेट पवारसाहेबांनीच तुम्हाला आता वरदहस्त दिल्यामुळं बाकीचे आम्ही सगळे लोक नेत्याच्या विचाराचेच पाठीरेखे असल्यामुळं आम्ही लाईनमध्ये त्या ठिकाणी उभे राहणारच. तुमच्या हातामधून चांगलं काम घडू द्या, तुमच्यावर आलेले तुमचे सगळे सहकारी असतील त्या सगळ्या सहकाऱ्यांचं मनापासून स्वागत या ठिकाणी करतो. आणि अतुल बेनके यांनी सांगितलं की तुम्हाला पूर्ण सन्मानानं त्या ठिकाणी वागणूक दिली जाईल, त्याच्याबद्दल कुठली शंका तुमच्या मनामध्ये असू देऊ नका. आज पारुंड्याला आलंय, पारुंड्याला येत असताना दशरथराव आम्हाला समोर भेटले की दरवेळेला पारुंड्याची आणि पारुंड्याच्या कुंभमेळ्याची आठवण येते. ज्या वेळेला मी विधानसभेचा अध्यक्ष होत, मिटिंगा घेतल्या कुंभमेळ्यासाठी किती पैसे मंजूर करायचे, आणि कुंभमेळा नाशिकला होता, कुंभमेळ्याहून जे साधू निघतात परत जायला ते इथं पारुंड्याला येतात, काही काळ इथं वास्तव्य त्यांचं असतं आणि तिथून पुढे आणखीन मग बाकीची जी ठिकाणं आहेत तिथं. माझ्यासारख्याला निश्चित एक मनामध्ये म्हणजे आमदार झाल्याचा मंत्री झाल्याचा जेवढा आनंद असेल त्याच्यापेक्षा विद्यार्थ्यांना शिक्षणामध्ये ज्या सुविधा देता आल्या, देहू आळंदी पंढरपूरच्या आराखड्याला 450 कोटी रुपये मी अर्थमंत्री असताना
राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये दिले, आता तो आराखडा 1200 कोटीच्या पुढे त्या ठिकाणी गेलेला आहे. आणि त्याचबरोबर या कुंभमेळ्याच्या साठी नाशिकला तरतूद होत असताना पारुंड्याला सुद्धा तरतूद झाली पाहिजे, आणि म्हणून त्यावेळेला 12 कोटी रुपये मंजूर केले होते आपण, आणि ते 12 कोटीची कामं झाली. पण आता परत तुम्हाला कोणीतरी आश्वासन दिलं, असे आश्वासन देणारे लोक खूप असतात, ज्यांना दिवसं स्वप्न पडतात की आता मी मंत्री झालोच आणि पारुंड्याला 100 कोटी दिले. आता 100 कोटीचं आश्वासन तुम्हाला कोणीतरी दिलं, ते आश्वासन खरं होईल त्यावेळेला आपण ते खरं मानू. पण आज तुम्हाला मला सांगितलं पाहिजे की वल्लभशाह डबिनकेंच्या प्रयत्नामधून, अजितदादांच्या प्रयत्नामधून हा किल्ले शिवनेरी, जो आपला सगळ्यांचा आदर्श स्थान आहे, तीर्थस्थान आहे, त्या किल्ल्याच्या संवर्धनासाठी राज्य सरकारने आघाडीचं सरकार असताना 89 कोटी रुपये मंजूर केले होते, त्याचा आराखडा मंजूर केला होता, आणि आजही त्याला पैसे मिळत आहेत, आजही काम चालू आहे. माझी खात्री आहे की अमोलजी खासदार झाल्याच्या नंतर मग शेतकऱ्यांच्या, कामगारांच्या, तरुणांच्या, महिलांच्या, अल्पसंख्याकांच्या सगळ्यांच्या प्रश्नाबरोबर याही प्रश्नाला त्या ठिकाणी न्याय द्यायचा प्रयत्न करतील. त्याच्यासाठी आपण त्यांना लोकसभेमध्ये निवडून पाठवायचं आहे. अमोलजी, तुमचं खूप खूप आभार की तुम्ही समाजासाठी जे व्रत हातामध्ये घेतलेलं आहे त्याच्यासाठी तुम्हाला धन्यवाद. आता फक्त अडचण एकच आहे की तुम्हाला हे सगळे पुरुष ओळखतात, पण या महिला ओळखतात का नाही मला माहिती नाही. ओळखतात वरकर आपण, अरे सगळे ओळखतात, त्यांना भेटले नाही मग कसं काय ओळखतात. संध्याकाळी मालिकेतून मग मालिका लागल्यावर मग घरातल्या पुरुषांना सांगता, एक तर आधी जेवून घ्या नाही तर 2:30 नंतर घ्या, तोपर्यंत चूल पेटणार नाही, गॅस पेटणार नाही, भाकर मिळणार नाही. आपला उमेदवार नुसता याच भागात नाही तर त्या मालिकेच्या माध्यमातून 127 देशांमध्ये पोहोचलेला हा आपला कर्तबगार तरुण सहकारी आहे, त्यांना प्रचंड बहुमताने आपण विजय करा. उद्याच्या 29 तारखेला घड्याळाच्या समोरचं बटन दाबून त्यांना विजय करा, अशी विनंती मी आपल्याला करतो आणि आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. जुन्नर येथील शिवनेरीचा बुलंद आवाज, आपला आवाज जगात कधीही कोठेही पाहण्यासाठी यूट्यूबला आपला आवाज टाइप करून आजच सबस्क्राइब करा, तसेच बेल आयकॉनवर क्लिक करा आणि पहा ताज्या घडामोडी तुमच्या मोबाईलवर.